हेलो फ्रेंड्स, सो वेलकम बैक टू जेएस कॉमर्स क्लासेस। तो मेरा नाम है जितेश। तो आज का ये वीडियो इंपॉर्टेंट होगा फाइनल ईयर स्टूडेंट्स के लिए, था कि आज एक थोड़ी सी बैड न्यूज़ है, जैसे कि आपको पता चला होगा। अगर नहीं पता चला तो जैसे कि आपके फाइनल ईयर एग्जाम्स कैंसिल हो चुके थे महाराष्ट्र के, लेकिन अब ऐसी न्यूज़ आ रही है कि UGC की तरफ से हर यूनिवर्सिटी को एग्ज़ाम कंडक्ट करना पड़ेगा, थोड़ा लेट लेकिन करना पड़ेगा। तो ये क्या है सारा मामला, था कि आज जो मीटिंग हुई थी उसमें जो फैसला हुआ, और ये कल तक सब न्यूज़पेपर में भी आ जाएगा, न्यूज़ में भी आ जाएगा। और आप चाहे तो ये इस वीडियो, इस जो न्यूज़ को लाइव भी देख सकते हो। इस वीडियो के एंड में आपको ये सब मिलेगा फ्रेंड्स। तो प्लीज़ इस वीडियो को टिल एंड तक देखना, और आपके जितने भी सवाल है इसमें मिल जाएंगे। लेकिन अभी तक आपको घबराने की ज़रूरत नहीं, बिकॉज ये महाराष्ट्र में अभी तक ऐसा कुछ अपडेट नहीं आया है, तो उसका भी आपको थोड़ा सा वेट करना होगा। अभी ये ऑल ओवर इंडिया के लिए है कि ताकि जो जो स्टेट में एग्ज़ाम्स कैंसिल हुए थे उनको शायद से एग्ज़ाम कैंसिल देने होंगे, ऐसा उनका मानना है। अब देखो क्या डिसीजन होता है, क्या सिचुएशन होती है, बिकॉज अगर एग्ज़ाम हो गए तो सितंबर से पहले नहीं होगा, तो और इसमें बच्चों का जो नुकसान हो रहा है, ताकि होगा नहीं होगा इसमें बच्चे ही की मुसीबत पड़ रहे। तो फ्रेंड प्लीज़ इस चैनल को सब्सक्राइब करना, जितना हो सके अपने दोस्तों के साथ में शेयर करना। ओके, सो वीडियो पूरा कंटिन्यू करना फ्रेंड्स। ओके, विद्यापीठ परीक्षांसाठी गृह मंत्रालयाची परवानगी मिळालेली आहे। UGC गाइडलाइन्स नुसार परीक्षांना गृह मंत्रालयाने अनुमती दिलेली आहे। गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांचं परीक्षेदरम्यान आता पालन करावं लागणार आहे। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा संभ्रम होता, आणि आता विद्यापीठ परीक्षांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून ही परवानगी मिळालेली आहे। याबद्दलची अधिकची माहिती देण्यासाठी वेदांत नेम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वेदांत, काय म्हटले गृह मंत्रालयाने ही परवानगी देताना? दीपक, खरं तर जी माहिती मिळते त्यामध्ये एक आठवड्यापूर्वी HRD मिनिस्टर रमेश पोखरियाल यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती, आणि त्यानंतर आता जे पत्र दिलेलं आहे या पत्रामध्ये सांगितलं आहे की UGC गाईडलाईन्स नुसार ज्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा आहेत त्या विद्यापीठांनी घ्यायच्या आहेत, आणि गृह मंत्रालयाने त्याला आता परवानगी दिली आहे। गृह मंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना हे पत्र लिहून सूचना केल्या आहेत, आणि या परीक्षा जेव्हा घेतल्या जातील त्या परीक्षा घेत असताना जे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत ज्यामध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे, या सगळ्यांचं पालन केलं जाणार आहे। आता या निर्णयानंतर पुन्हा एकदा राज्य सरकार, ज्यांनी आता या सगळ्या परीक्षा रद्द करण्याचं खरं सांगितलं होतं, हा निर्णय घेतला होता, GR काढला होता, इतकंच नाही तर ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमाने ज्या परीक्षा आहेत त्याबाबत पंतप्रधानांना सुद्धा पत्र लिहिलं होतं। आता या सगळ्यानंतर नेमकं राज्य सरकारची भूमिका काय असणार, या परीक्षेबाबत निर्णय काय घेणार, हे सुद्धा बघावं लागणार आहे दीपक। निश्चितच, मात्र वेदांत आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून याच मुद्द्यावरून विद्यार्थी संभ्रमामध्ये होते, पालकही संभ्रमामध्ये होते, आणि राज्य सरकारकडनं याबद्दलचा GR काढण्यात आला हे तू सांगितलंस, मात्र यानंतर राज्याकडनं काही याबद्दलची प्रतिक्रिया कळू शकलेली आहे का या संबंधित विभागाकडून? तरी आपण बघितलं तर हे पत्र आल्यानंतर खरं तर राज्य सरकारकडनं प्रतिक्रिया येणं आवश्यक आहे, कारण काल ज्या प्रकारे उदय सामंत यांनी ट्विट केलं होतं की ETKT आणि इतर जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्या परीक्षांबाबत निर्णय स्वतः मुख्यमंत्री सांगतील असं त्यांनी सांगितलं होतं। आता UGC च्या गाईडलाईन्स नुसार जर अंतिम वर्षाच्या परीक्षा होत असतील आणि गृहमंत्र्याने त्याला परवानगी दिली असेल आणि ह्या सगळ्या गाईडलाईन्सनुसार ह्या परीक्षा जर होत असतील तर नक्कीच आता जे राज्य सरकारने निर्णय घेतला होता, GR काढला होता, त्यानंतर आता नेमकी यांची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण विद्यार्थ्यांचा संभ्रम वाढू नये यासाठी नेमकं राज्य सरकार काय प्रयत्न करतं हे बघावं लागेल दीपक। वेदांत, यानंतर काही विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया कळू शकलेली आहे का, त्यांच्याशी तू बोललेला आहेस का? तरी आपण बघितलं तर अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्याचं आधीच राज्य सरकारने ठरवलं होतं, त्यामुळे अनेक जे विद्यार्थी आहेत त्यांचा संभ्रम दूर झाला होता। शिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या जे विद्यार्थ्यांशी आपण बोललो तर त्यांचा संभ्रम अजूनही कायम आहे, कारण व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ज्या परीक्षा असतात त्यांना शिखर संस्थांची परवानगी मिळणं आवश्यक असतं, आणि शिखर संस्थांची परवानगी मिळाल्यानंतरच राज्य सरकार ह्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकतं। राज्य सरकारने आपली बाजू मांडताना सांगितलं की आम्ही या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करत आहोत, मात्र शिखर संस्थांची परवानगीसाठी पंतप्रधान आम्ही पत्र लिहिलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करून सांगितलं। मात्र अद्यापही शिखर संस्थांकडनं कोणत्याही प्रकारच्या सूचना किंवा गाईडलाईन्स ह्या राज्य सरकार आल्या नव्हत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांचा व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे त्यामध्ये अभियांत्रिकी असेल, आर्किटेक्चर असेल, हॉटेल मॅनेजमेंट असेल, जे मॅनेजमेंट कोर्सेस करतात त्या विद्यार्थ्यांचा संभ्रम हा कायम होता, आणि त्यानंतर आता अशा प्रकारचं पत्र गृह मंत्रालयाने उच्च शिक्षण सचिवांना पाठवणं, त्यामुळे नक्कीच संभ्रम विद्यार्थ्यांचा वाढला आहे, आणि हा संभ्रम आता राज्य सरकारला दूर करायचा आणि नेमका पुढचा निर्णय काय घेणार या हे सगळं बघावं लागणार आहे दीपक। निश्चितच, मात्र वेदांत, आता UGC गाईडलाईन्स नुसार परीक्षांना अनुमती दिलेली आहे, मात्र या गाईडलाईन्स नेमक्या काय आहेत त्या सांगू शकशील?
यूजीसी ने जे आधी जे गाइडलाइन्स दिले होते त्यामध्ये सांगण्यात आले होते की साधारणतः जुलै महिन्यात ही परीक्षा घेण्यात यावी, म्हणजे ह्या महिन्यात ही परीक्षा घेणं आवश्यक होतं। मात्र यूजीसीच्या गाइडलाइन्स, ज्या नव्या गाइडलाइन्स आहेत, त्या अद्याप जारी झाले नाही। कदाचित आज किंवा उद्यामध्ये त्या गाइडलाइन्स जारी होतील। आता त्या गाइडलाइन्स मध्ये नेमकं काय असणार, कारण आधीच्या गाइडलाइन्स नुसार ऑगस्ट मध्ये सेकंड आणि थर्ड इयरचे कॉलेजेस सुरू होणार आणि फर्स्ट इयरचे जे कॉलेजेस आहेत ते सप्टेंबर मध्ये सुरू होणार। शिवाय ह्या ज्या परीक्षा आहेत त्या पूर्ण जुलै महिन्यात असणार आहेत। मात्र ज्या प्रकारे कोरोनाचा प्रादुर्भाव बघतोय त्यामध्ये ह्या परीक्षा पुन्हा एकदा पोस्टपोन होण्याची शक्यता आहे, एक्सटेंड होण्याची शक्यता आहे। त्यामुळे युजीसीच्या गाईडलाईन्स आता नेमक्या काय असणार आणि युजीसीच्या गाईडलाईन्स नुसार कशा प्रकारे राज्य सरकार तयारी करणार ह्या अंतिम वर्षाच्या परीक्षेची, हे बघावं लागणार आहे। दीपक, निश्चितच वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।